नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, मी सायकॅट्रिस्ट आहे. मानसिक आरोग्य सर्वांसाठी यामध्ये आज आपण पॅनिक अटॅक्स किंवा पॅनिक डिसऑर्डर याबद्दल बोलणार आहोत. पॅनिक अटॅक्स म्हणजे काही वेळा करता एकदम धडधड होणं किंवा घाम फुटणं किंवा घाबरल्यासारखं होणं, आणि ती इतकं तीव्रतेचं असतं की यामध्ये असं व्यक्तीला वाटतं की आता आपण मरून जाऊ. आणि हे काही वेळा करताच असतं, हळूहळू ते नॉर्मल पण होऊन जात. पण ज्या वेळेला ते होतं तेव्हा त्याची तीव्रता इतकी जबरदस्त आहे की त्याची भीती त्या व्यक्तीच्या मनामध्ये बसून जाते. आता हा जनरली जो अटॅक असतो ते 10 मिनिटं ते 30 मिनिटं किंवा 60 मिनिटांपर्यंत हा राहतो. याच्यामध्ये काय होतं की अचानक म्हणजे आउट ऑफ द ब्लू घाबरल्यासारखं होतं. जसं आपण समजा ट्रॅव्हल करतो आहोत किंवा वाचतो आहोत, बोलतो आहोत, जेवतो आहोत, तर याच्यामध्ये अचानक धडधड सुरू होऊन जाते. आणि धडधड होतेच त्याबरोबर घाबरल्यासारखं होतं, घाम फुटतो, पाय लटपट कापायला लागतात, पोटामध्ये कसं तरी व्हायला लागतं, डोकं जड होतं, असं वाटतं की डोकं गरगर फिरायला लागतं, असं वाटतं की आता आपल्याला हार्ट अटॅक येईल आणि आपण मरून जाऊ. त्याला म्हणतात इम्पेंडिंग डूम. जर हे वारंवार होत असेल किंवा दिवसातून बऱ्याच वेळा होत असेल तर मग याला आपण ऑल टुगेदर पॅनिक अटॅक्स म्हणजे पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतो. काही लोकांमध्ये असं असतं की पॅनिक अटॅक जो आहे ते फार कमी असतात, पण त्याची जी भीती बसलेली असते की आपल्याला येईल यानेच ते जास्त घाबरलेले असतात. आणि त्यांना सारखा तो त्रास होत असतो की आता घाबरला, आता अटॅक येईल, आता अटॅक येईल, आणि ते कंटिन्युअस टेन्शनमध्ये असतात. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप डिस्टर्ब होऊन जाते. काही लोकांमध्ये असं म्हणजे पाहण्यात येतं की जे हे अटॅक्स येतात ते मेडिकल प्रॉब्लेम्समुळे पण येऊ शकतात. जसं की थायरॉइड प्रॉब्लेममुळे म्हणा, कार्डियाक म्हणजे हार्ट प्रॉब्लेममुळे म्हणा, किंवा अस्थमामुळे म्हणा. तर हे जर प्रॉब्लेम्स नसतील, सगळे मेडिकल टेस्ट नॉर्मल असतील, काही शारीरिक त्रास नसेल, तर मग हे क्लिअर पॅनिक अटॅक्स किंवा पॅनिक डिसऑर्डर आहे आणि सायकॅट्रिस्टला याच्यासाठी तुम्ही कन्सल्ट करणं गरजेचं आहे किंवा करायला पाहिजे. जनरली काय असतं की हे जे अटॅक्स असतात तर याच्यामागचं मेन म्हणजे कारण स्ट्रेस असतं. आज इतकं स्ट्रेस आयुष्यात लोकांच्या वाढतो आहे की त्यामुळे बरेच लोक सफर होतात. स्पेशली जे येणारे लोक असतात ते वर्किंग क्लासमधले असतात किंवा स्टुडंट्स असतात की ज्यांना खूप त्रास होत असतो आणि हे पॅनिक अटॅक्स त्याच्यामुळे निर्माण होतात. तर याच्याकरता प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट घेतली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. माझ्याकडे एक मध्ये मुलगा आला होता, साधारण एक 20-22 वर्षाचा होता. तो मार्केटिंगमध्ये काम करत होता आणि साधारण वर्षभरापासून या प्रॉब्लेममुळे तो ग्रस्त होता. आणि त्याचं काम त्यांनी पूर्णपणे थांबवलं होतं कारण तो प्रॉब्लेमवर त्यांनी कामावर कॉन्सन्ट्रेटच करू शकत नव्हता या प्रॉब्लेममुळे. तर असं हे बघा की किती क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होते आणि किती लाईफ डिस्टर्ब होते. तर याच्याकरता जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर यामध्ये यामधून पूर्णपणे आपण बाहेर येऊ शकतो. यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. एक म्हणजे मेडिसिन्स घेणं, जे मी सांगितलं आता मगाशी की जी भीती मनात बसलेली असते की मला हे येईल किंवा आला तर काय, तर याच्याकरता आम्ही जनरली लोकांना सांगतो की तुम्ही अँटी एन्झायटी मेडिसिन्स आपल्या जवळ ठेवा. असं जर वाटलं की येतं आहे तर लगेच घेऊन घ्या. तर आम्ही अँटी एन्झायटी मेडिसिन्स देतो. स्ट्रेसमुळे जर हा त्रास होत असेल तर अँटी डिप्रेसन्स आम्ही प्रिस्क्राईब करतो की ज्याच्यामध्ये त्यांचा जे स्ट्रेस आहे कमी झाला तर त्यांचे अटॅक्स कमी होतील. दुसरं म्हणजे सायकोथेरपीचा याच्यामध्ये चांगला उपयोग होतो, जिच्यात कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तर कॉग्निशन जे डिस्टर्ब झालेलं आहे तर ते नॉर्मल करण्याकरता, जे आपले थॉट्स डिस्टर्ब झाले आहेत त्याच्याकरता ही थेरपी फार चांगली उपयोगात येते. यामध्ये आपण बोलता बोलता त्याच्या पास्टमध्ये किंवा हा प्रॉब्लेम साधारण कुठपर्यंत जो ट्रेस करू शकतो, तर स्ट्रेस कुठून आलेला आहे हे आपण त्याच्या रूटपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यातनं जी भीती निर्माण झाली आहे ज्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू शकतो. तिसरं म्हणजे हिप्नोथेरपी किंवा रिलॅक्सेशन थेरपी. रिलॅक्सेशन थेरपीमध्ये आपण त्या व्यक्तीला रिलॅक्स व्हायला सांगतो आणि रिलॅक्स होऊन त्या अवस्थेत
आपण काही पॉझिटिव्ह सजेशन्स त्याला देतो किंवा इमॅजिन करायला लावतो, जेणेकरून ही हे प्रॉब्लेम्स आहे याच्यावर सोल्युशन निघेल. तर ही झाली पॅनिक अटॅक्स किंवा पॅनिक डिसऑर्डरची माहिती. याबद्दल तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503309619. या व्हिडिओचा उद्देश आहे मानसिक आजारांबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचावी. तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा. नमस्कार.